लाडू दाखवले, त्याच्या आधीच्या ह्याच्यात मुठिये दाखवले, दिवाळीसाठी खास दोन मी हटके पदार्थ दाखवले. चला तर आता आपण आपल्या रेग्युलर रेसिपीकडे वळूया. भेंडीची भाजीची मी मागे तुम्हाला दोन तीन सांगितले होते किंवा दोन तीन प्रकारे आपल्याला भेंडीची भाजी करता येते. आज आपण बनवतो आहोत की चटपटीत भेंडी. चटपटीत भेंडी बनवण्यासाठी मी काय करते आहे की साधारणपणे पाव किलो भेंडीला थोडी हळद लावून घेते आहे, त्यानंतर थोडंसं मीठ आणि थोडंसं अगदी दोन तीन थेंब मी लिंबू पिळून घेतलेला आहे. आणि आता ही जी भेंडी आहे ही आपल्याला अशा पद्धतीने सगळं करून तिला झाकून एक 15 मिनिटं ठेवून द्यायची आहे. 15 मिनिटं झालेले आहे. मागच्या वेळे प्रमाणेच आपण ही भेंडी परत वाफवायला ठेवून देणार. मागच्या वेळेसच्या रेसिपीमध्ये आठवतच असेल की आपण भेंडी जी आहे ती कुठल्याही प्रकारे न तळता आणि तिला शिजवण्यासाठी म्हणून पूर्णपणे नुसती वाफवायला ठेवलेली होती. तशीच आज ही 10 मिनिटं भेंडी आपण वाफवायला ठेवणार आहोत. त्यानंतर आपल्याला करायचं आहे ते म्हणजे ग्रेव्हीची तयारी. ग्रेव्हीची तयारी करण्यासाठी कढई मी गरम करून घेते आहे आणि त्यात थोडं जिरं घालते आहे. हे जिरं फुटेपर्यंत मी टोमॅटोची ग्रेव्ही करून घेते आहे. टोमॅटोमध्ये मी टोमॅटो, लसूण आणि आलं ह्याची ग्रेव्ही करून घेणार आहे. ह्याची ग्रेव्ही माझी तयार आहे. आपल्याला या भाजीत कांदाही घातलेला चालतो आहे. जिरं पूर्णपणे फुटलेलं आहे. यात आता मी थोडासा कांदा परतून घेते आहे. आपल्याला जर समजा कुठल्याही भाजीमध्ये कांदा छान ब्राऊन हवा असेल तर हा बिना तेलाचा अगदी सहज परतल्या जातो. बघा मी तो कशा पद्धतीने परतते आहे. इकडे आपली भेंडी पण छान होते आहे. ती पण अगदी कुटकुटीत अशी आता हळूहळू होईल. बघा हा कांदा हळूहळू हळूहळू ब्राऊन होत चाललाय की नाही. बिना तेलाचा आपण अगदी सहज त्याला ब्राऊन करू शकतो. फक्त त्याला वारंवार परतावा लागतो. आता त्याच्यातच मी आता हे टोमॅटो, लसूण आणि आलं याची ग्रेव्ही घातलेली आहे. आणि आता हे सगळं 5 मिनिटं मी शिजू देणार आहे. त्यासाठी थोडंसं हलकं पाणी पण देणार. मी घालते आहे आपली मसाल्याची भेंडी असल्यामुळे तमालपत्र, त्यानंतर मोठी विदायची, एक स्टार फूल, दोन लवंगा आणि दोन तीन मिरे हे सगळं मी याच्यात घातलेलं आहे. त्यानंतर त्यात घालते आहे हळद. आपल्या चवीनुसार सगळे मसाले घालायचे आहेत. थोडासा हिंग, अगदी थोडा, कारण आपण नंतर वरून टाकणार आहोत. लाल तिखट, हिरवी मिरची घातलेली नाही आहे त्यामुळे लाल तिखट थोडं जास्तच घालावं लागणार आहे. ही धण्याची पूड, मीठ, आणि त्याच्यानंतर किचन किंग मसाला थोडासा चवीसाठी म्हणून मी तो घालते आहे. चमचाभर साय घालते आहे, कारण आज नॅचरल ऑइलसाठी आपण खोबरं किंवा कुठलाही पदार्थ घातलेला नाही. आणि छोट्याशा चमचाने मी दही पण घातलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला छान 5-10 मिनिटं शिजू द्यावं लागणार आहे. म्हणजे शिजल्याशिवाय त्या मसाल्यांची चव आपल्याला येणार नाही. बघा भेंडी अगदी छान झालेली आहे. पूर्णपणे ती तयार झालेली आहे, शिजून गेलेली आहे. आता ही मसाले शिजले की आपल्याला ही भेंडी यात घालायची आहे. तोपर्यंत मी हे बंद करते. मसाले शिजतात आहेत, भेंडी तयार झालेली आहे आणि आता माझ्याजवळ वेळ आहे. मग अशा वेळेस काय करायचं? डॉक्टर पल्लवींनी मला सांगितलेलं आहे हा वेळ वाया जाऊ द्यायचा नाही.
याच्यामध्येही आपण व्यायाम अगदी सहज करू शकतो. भात मसाला शिजताना मी नुसतीच उभी आहे, मग मी काय करेन तर अशा पद्धतीने दोन्ही पावलं जोडून पूर्णपणे टाच वर करून पोट आत घेऊन अगदी 5-10 मिनिटं मी 5-10 वेळा मी हे अगदी सहज करू शकते. ह्यामुळे आपल्या ह्या संपूर्ण मागच्या पायाला स्ट्रेच मिळतो. स्ट्रेचिंगसाठी वेगळं आपल्याला करावं लागणार नाही. आपल्याला जर समजा व्यायाम करायचा आहे आणि स्ट्रेचिंगसाठी 5-10 मिनिटं आपल्याला वेळ लागणार आहे, मग सहज आपण ही भाजी होताना म्हणा किंवा दूध तापवताना चहा करताना हे अगदी आपण सहज करू शकतो. इव्हन आपण मिक्सर चालवतो आहोत, मिक्सर चालवत असतानाही आपल्याजवळ 2 मिनिटं का होईना वेळ आहे, मग त्याही वेळेस आपण हे अगदी सहज करू शकतो. त्याचं कारण असं आहे की अनेक वेळा आपण फिरायला जातो, फिरून आलो की दिवसभर मग आपल्याला कुठलाच व्यायाम नसतो, किंवा व्यायाम केल्यानंतर घरी 1.5 तास व्यायाम केल्यानंतर दिवसभर आपण काहीच करत नाही. अशा वेळेस आपण नेहमीच म्हणतो की बाई मी सकाळी फिरून आली किंवा व्यायाम केला तरी वजनामध्ये मात्र माझ्या काहीच फरक पडत नाही. त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे की त्यावेळेस आपला BMR हाय असतो, पण तो हळूहळू हळूहळू BMR स्लो डाऊन होत जातो. आणि म्हणून BMR हाय ठेवण्यासाठी आपल्याला असे छोटे 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 व्यायाम करणं अत्यंत गरजेचे आहे. बघा मसाले अगदी व्यवस्थित छानपणे शिजलेले आहेत. त्या आता आपण ती शिजलेली छान कुटकुटीत झालेली भेंडी घालून देणार आहोत. अगदी हॉटेलसारखी ही ही भाजी होते. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल जरी नसलं तरीही चवीला काहीही वेगळी लागत नाही. हिला आपण चटपटीत भेंडी म्हणून सहज हिचा जेवणामध्ये वापर करू शकतो. इव्हन मुलांना देखील ही भाजी खूप छान आवडेल. आता ही भाजी शिजेपर्यंत हळूहळू मी फिजिओ टीप देणं सुरू केलेलीच आहे. पहिली फिजिओ टीप दिली की गॅस ओट्यावर आपलं काम चालू आहे, वेळ आहे, त्यावेळेस अशा पद्धतीने आपल्याला 5-10 वेळा सहज पायाचं स्ट्रेचिंग करू शकतो. त्यानंतर काय करू शकतो, मार्चिंग. पोट आत घ्यायचं आहे, खूप दणदण पाय किंवा असे असे उचलायचे नाहीये, फक्त हळूहळू हळूहळू तिथल्या तिथेच साधारणपणे 2-3 इंच त्याच्याही पेक्षा कमी उचलले तरी चालतील सुरुवातीला, पण असा ठेवून असं करायचं नाही आहे, कारण त्याच्यामुळे लोअर बॅकवर प्रेशर येऊ शकतं. म्हणून पोट थोडं आत घेऊन भाजी माझी शिजते आहे आणि मी अगदी सहजपणे ऍटेच हे करते आहे, त्याच्यासोबत हँड मुवमेंट पण करते. पोट आत, पायांचं मार्चिंग सुरू आणि हँड मुवमेंट. मग कुठल्याही प्रकारचे हँड मुवमेंट तुम्ही सहज करू शकता. हे करू शकता, हे करू शकता, हे करू शकता, अगदी छान डान्सच्या स्टेप्स देखील आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर हे करू शकतो. ह्या सगळ्या पद्धतीच्या मुवमेंट्स आपण मार्चिंग करता करता करू शकतो. त्याच्यामुळे BMR तर वाढतोच, पण आपण जे काही खातो आहोत लगेचच जर समजा खाल्ल्या गेलं तर कॅलरीज आपल्या शरीरात राहत नाही, कारण शरीराला त्यावेळेस गरज असते. कशाची गरज असते तर त्या आपण खाल्लेल्या गोष्टी वापरून टाकण्यासाठी, त्या कॅलरीज वापरून टाकण्याची शरीराला गरज असते. म्हणून लगेचच शरीर ते वापरून घेतं आणि आपण छान चवळीच्या सेवेसारखं म्हणा किंवा असं नाजूक साजूक आपण अगदी सहज होऊ शकतो. पण ह्यासाठी मात्र दिवसातून 5-6 वेळा तरी ह्या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. मग खास वेळ व्यायामासाठी देण्याची काही विशेष गरज नाही, अधूनमधून दिला हरकत नाही, पण आपण अशा पद्धतीने सहज आणि कामही करू शकतो. बघा मला आता हे भांडं घ्यायचं आहे, माझं मार्चिंग चालू आहे, पोट आत आहे, मी हे भांडं घेतलं आणि सहजपणे मी ही भाजी कापू शकते. इतकं सहज आणि सुलभ हे एक्सरसाइजेस आहेत. त्यात अनेक व्हेरिएशन्स आपण टाकू शकतो. ॲट ए टाइम 3 मसल्स आपल्या वर्क होतात. हे म्हणजे हाताची,
पायांच्या आणि पोट आत असल्यामुळे कोअर मसल्स, तीन मसल्स 5 मिनिटं जरी आपण वर्क केल्या तरी पण भरपूर कॅलरीज सहज बर्न होतात. आणि दिवसातून 5-6 वेळा जर समजा अशा प्रकारचा आपण एक्सरसाइजेस केले तर वेगळा वेळ एक्सरसाइजेससाठी एखाद्या दिवशी नाही दिला किंवा आठवड्यातून 2-3 दिवस वेगळा वेळ देऊन एक्सरसाइज केला तरीही चालत आहे. आतापर्यंत मी स्ट्रेचिंगचे 3 वेगवेगळे एक्सरसाइजेस सांगितलेले आहे. काफ स्ट्रेच सांगितला, मांड्यांचा स्ट्रेच सांगितला, काल हातांचाही, मागच्या व्हिडिओमध्ये मी हातांचाही स्ट्रेच सांगितलेला आहे. पण दोन्ही हातांनी आपल्याला ते करायचं आहे हे लक्षात ठेवा. मी एकाच हाताने जरी मागच्या व्हिडिओत करून दाखवलेलं असलं तरी दोन्ही हातांनी आपल्याला करायचं आहे. पाय मागे पुढे न घेता तू आपल्याला जर समजा ते सहज शक्य होत नसेल तर 2 पायांमध्ये 1 फुटाचं अंतर घेऊनही आपण अगदी सहजरित्या तो एक्सरसाइज करू शकतो. बाकी सगळं पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे. फक्त हात काढताना अशा पद्धतीने तो काढायचा आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. ती पॉझिटिव्हिटीची बघा, माझ्या हातात 2 पानं आहेत, एक डार्क पान आहे आणि एक थोडं फेंट पान आहे. डार्क पान याचा अर्थ निगेटिव्हिटी. आपल्या मनामध्ये खूप वेगवेगळे विचार असतात आणि विचार केला तर निगेटिव्ह विचारच जास्त असतात आणि पॉझिटिव्ह विचार हे कमी असतात. या डार्क पानाचा अर्थ आहे की निगेटिव्ह विचार, फेंट पानाचा अर्थ आहे की पॉझिटिव्ह विचार. निगेटिव्ह विचार अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा पूर्ण संध्याकाळी जर समजा आपण रात्री झोपताना आराखडा केला तर किती निगेटिव्ह विचार आपल्या मनात येऊन गेलेले असतात हे लक्षात येईल. याने मला असं म्हटलं, त्याने मला तसं म्हटलं, मी हे काम केलंच नाही, आज मला कोणी बोलावलंच नाही, अनेक वे नाही हा शब्द आला की तो निगेटिव्ह झाला हे लक्षात घ्यायचं. कितीतरी मला जायचं होतं पण जायला मिळालं नाही हा देखील निगेटिव्ह विचार. मग डॉक्टर पल्लवी मला म्हणाल्या की लेट गो करता येतं त्याला, म्हणजे सहज आपल्याला सोडून देता येतं. बघा आता हे पान मी हवेमध्ये सहज सोडून दिलेलं आहे. आपलं लक्ष तरी आहे का ते कुठे गेलं आणि काय गेलं? ते वाऱ्यासोबत उडून गेलं. ते उडालं आपलं लक्ष नसतं. तसेच आपल्या निगेटिव्ह विचारांचं झालं पाहिजे. मनामध्ये निगेटिव्ह विचार आले की त्याला सहज सोडून देता आलं पाहिजे. कुठलाही आला हा ठीक आहे, जमलं नसेल त्यांचं, आपल्याला बोलावलं नसेल, त्यांची काही अडचण असेल, प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह करता आलं पाहिजे. आपोआपच पॉझिटिव्ह केलं की ते निगेटिव्ह विचार, जसं मी ते डार्क पान सोडून दिलं आणि आपण त्याच्याकडे लक्ष पण दिलं नाही, तशा पद्धतीने आपण अगदी सहज करू शकतो. आता हे पान आहे पॉझिटिव्ह विचारांचं. पॉझिटिव्ह विचार पण आपण आपल्या मनामध्ये साठवू शकतो. निगेटिव्ह विचारांपेक्षा पॉझिटिव्ह विचार साठवणं कधीही चांगलंच आहे, पण तेही सोडून देता आलेच पाहिजे. ते का सोडायचे? कारण अत्यंत पॉझिटिव्ह विचार जर समजा आपण आपल्या मनामध्ये ठेवले तर त्याचा कुठेतरी अहंकार तयार व्हायला लागतो. कसं होतं? मी होते म्हणून ते केल्या गेला, ही जी गोष्ट आहे हा झाला अहंकार, किंवा माझ्यामुळे झालंय ते तर आला अहंकार. आहे पॉझिटिव्हच की बा कोणाला तरी आपण मदतीला पडलो आणि मदतीला पडल्यामुळे कोणाचं तरी सहज साध्य झालं. पण बोलताना असं येतं की माझ्यामुळे झालं आहे ते, हा कुठला तरी सुप्त अहंकार हा परत आपल्याला कधीतरी निगेटिव्हिटीकडे नेऊ शकतो. आणि म्हणून हे पॉझिटिव्ह विचार देखील आपल्याला अगदी सहज सोडून देता आले पाहिजे. ते सोडतानाही आपल्या मनामध्ये विचार यायला नको, मग ते मन होतं न्यूट्रल. आणि अशा न्यूट्रल मनामध्ये पॉझिटिव्ह पण विचार नाही, निगेटिव्ह पण विचार नाही, ह्या अशा न्यूट्रल मनामध्ये आपण खूप छान आनंद स्वतःसाठी पण भरू शकतो आणि इतरांसाठी पण भरू शकतो. बघा चटपटीत भेंडी अशा प्रकारे झालेली आहे. तुम्ही मुलांना दाखवा, मुलांना नक्की क्रेव्हिंग वाटेल आणि एक पोळी नक्कीच ते जास्त खाऊ शकतील. कारण दिवाळीचे दिवस आहेत, सतत फराळाचं खाल्लेलं असतं, आता ते नकोसं वाटतं. मग त्यावेळेस अशा पद्धतीची जर समजा भाजी केल्या गेली तर मुलं अगदी सहज आनंदाने जेवते.
आणि मी सांगितलेलं मार्चिंग की आपण ओट्याच्या जवळ आपल्याला काम नाहीये, आपण सहज उभा आहोत आणि दूध तापता आहे, इकडे तिकडे जाता येत नाहीये किंवा भाजी करपेल म्हणून थांबण्याची गरज आहे, अशा वेळेस सहज मार्चिंग करून आपण हँड मुवमेंट्स अगदी सहज वेगवेगळ्या प्रकारच्या घेऊन आपला BMR रेट वाढवू शकतो. आणि एकदा का BMR रेट वाढला तर आपण कुठलाही हाय कॅलरीचा जरी पदार्थ खाल्ला तरीही तो अंगी लागत नाही म्हणा, अगदी आपल्यासाठी अंगी लागत नाही हा शब्द खूप चांगला आहे, कारण आपल्याला जाडीकडे लक्ष न देता आपली स्वतःची इम्युनिटी वाढवायची. अशा पद्धतीने जर समजा आपण खाल्लं, पॉझिटिव्ह टीप वापरली किंवा मनामध्ये फक्त आनंद भरायचा आहे, मनामध्ये आनंद कशाने भरला जाईल तर निगेटिव्ह पण विचार सोडायचे आहेत आणि पॉझिटिव्ह पण विचार सोडायचे आहेत. ज्यावेळेस हे दोन्हीही विचार सहज सुटल्या जातील त्यावेळेस मनामध्ये फक्त आणि फक्त आनंदच भरला जाईल. तर अशी भाजी, मनातला आनंद आणि BMR वाढवण्यासाठी म्हणून केलेलं मार्चिंग, ह्या तिन्ही गोष्टी आपल्या आरोग्याला नक्कीच फायदेशीर ठरते हे खात्रीलायक मी सांगते, कारण डॉक्टर पल्लवींनी माझ्यामध्ये घडवलेला बदल हा मी स्वतः अनुभवते आहे. धन्यवाद.